नमस्कार मित्रांनो, डॉक्टर रावराणे. मित्रांनो, आयुर्वेद शास्त्र ह्या यूट्यूब चॅनलवर आम्ही वेगवेगळ्या केस स्टडीजसुद्धा पोस्ट करत असतो. आज आपल्याकडे काका आलेले आहेत आणि ह्यांना बऱ्यापैकी संधिवाताचा त्रास होत होता. तर यांचा संधिवाताचा त्रास कशा पद्धतीने बरा झाला ते आपण ह्या केस स्टडीमध्ये पाहणार आहोत. काकांना साधारणपणे आमच्याकडे जेव्हा 1-3-4 महिन्यापूर्वी आले तेव्हा 2-3 महिन्यापासून संधिवात होत होता. पायाचे जॉईंट्स दुखत होते, कंबर दुखत होती आणि इतरसुद्धा जॉईंट बऱ्यापैकी सुजले होते आणि दुखत होते. तर त्यांच्याकडूनच आपण ऐकूया की त्यांना कशा पद्धतीने संधिवातामध्ये फरक पडत गेला. काका, आपण आमच्या दवाखान्यामध्ये साधारणपणे कधी आला होता सुरुवातीला? साधारण मी 3 महिन्यापूर्वी तुमच्या दवाखान्यात आलो होतो आणि त्याच्या आधी माझी ॲलोपॅथीचे उपचार चालू होता माझा, पण त्याच्यामध्ये मला एवढा फरक वाटला नाही. मग आमच्या पुतणीने मला सांगितलं का एक आमच्या इथे डॉक्टर आहेत आयुर्वेदिक, त्यांच्याकडे उपचार घेऊन बघा काय फरक पडतो, नंतर समजेल तुम्हाला. काका, तुम्ही जेव्हा दवाखान्यामध्ये आमच्या आलात त्यावेळी काय काय त्रास होत होता, किती त्रास होत होता? माझे संपूर्ण हातापायाचे सांधे सुजलेले होते आणि बोटं वगैरे हलत पण नव्हती. खूपच त्रास होत होता आणि माझे ॲलोपॅथीमध्ये रिपोर्ट काढले पण त्यांच्याकडे संपूर्ण असा रिपोर्ट झाला नाही. आणि एक चिकनगुनियाचा रिपोर्ट होता पण तो त्या लोकांनी राहिला होता. त्यांच्यामुळे इथे डॉक्टरांकडे आल्यावर त्यांनी मला सांगितलं तुमचा एक चिकनगुनियाचा रिपोर्ट राहिलेला आहे, तो तुम्ही करून घ्या, मग आपण बघू पुढचं. तर काका जेव्हा आले होते त्यावेळी त्यांना सांधी दुखी होती आणि सोबत त्यांचे बरेचसे रिपोर्ट्स पण त्यांनी केले होते, घेऊन आले होते. पण मुळात त्यांचं कसं होतं की मला आल्यानंतर पहिल्यांदा वाटलं की त्यांना चिकनगुंड्यामुळे हा सांधी दुखीचा त्रास होतो आहे, तर तो रिपोर्ट त्यांचा एक झाला नव्हता. आपण तो रिपोर्ट केला आणि त्याच्यामध्ये ती टेस्ट जी आहे ती पॉझिटिव्ह आली आणि ती पॉझिटिव्ह आल्यानंतर त्या अनुषंगाने आम्ही रक्तदृष्टी, वात कमी करणं या अनुषंगाने जेव्हा त्यांना औषधं चालू केली तेव्हा एक पहिल्याच 15 दिवसामध्ये थोडा थोडा फरक जो आहे तो त्यांना पडत गेला आणि हळूहळू बऱ्यापैकी फायदा जो आहे तो त्यांना होत गेला. तर काका, तुम्हाला आयुर्वेदिक औषधांची जी ट्रीटमेंट आपली झाली त्याबद्दल आपल्याला काय वाटतं, कशा पद्धतीने आपलं मत आहे, किती समाधानी आहात? मी आयुर्वेदिक इथे आलो त्यावेळी मग मला आस्ते आस्ते फरक, 8 आठवड्यामध्ये थोडा फरक पडला आणि 15 दिवसांनी जरा आणखी जास्त फरक पडला. नंतर मी डॉक्टरांकडे आलो तर जरा 15-20 दिवसांनी मला चांगला फरक पडला. आता तुम्हाला किती कसं आहे, म्हणजे आता किती दुखत आहे, सांध्याचे सूज आहे का तुम्हाला, तुम्ही चालू फिरू शकता का? आता माझे सांध्यांचे सूज बऱ्यापैकी उतरलेले आणि बोटं वगैरे जी हलत नव्हती ती आता चांगल्यापैकी, हातापायाची बोटं जी टाईट झाली होती ते चांगल्या प्रकारे हलतात आहेत आणि मला खूपच आराम आहे पहिल्यापेक्षा. धन्यवाद काका, आपण या ठिकाणी आपली अतिशय महत्त्वाची अशी प्रतिक्रिया या ठिकाणी व्यक्त केली. तर मित्रांनो, संधिवात, आमवात, वातरक्त अशा आजारांमध्ये आयुर्वेदिक उपचाराने चांगल्या पद्धतीने फायदा हा देता येतो. तुम्हीसुद्धा, तुम्हाला अशा पद्धतीने प्रॉब्लेम असतील, चिकनगुन्या होऊन गेलेला असेल आणि सांधेदुखी होत असेल, तर नक्कीच जवळ आयुर्वेदिक वैद्यांना भेटू शकता. धन्यवाद.